बारामती सुप्रियाताई आज म्हणल्या की अजितदादांनी जर मुख्यमंत्री पदाची माळ घेतली तर त्यांना पहिला हार मिळाले बहीण म्हणून. नाही, त्यांचं आणि अजितदादांचं त्यांनी त्यांना हार टाकायचा जो काही संकल्प केला आहे सुप्रियाताईनी, तर मला वाटतं खरं तर त्या मनातून बोलल्या, अंतर्मनातून बोलल्या, भाऊ बहिणीचं प्रेम म्हणून बोलल्या. खरं तर त्यांना आता एका एका मिनिटाला अजितदादा चालत नाही, एका एका सेकंदाला घरातही चालत नाही आणि बाहेरही चालत नाही. आणि त्यामुळे मला वाटतं त्यांनी अजितदादांना अंडर इस्टिमेट करण्याकरता असं बोललं असावं. बारामतीत मग सुप्रियाताईंच्या विरोधात अजितदादांच्या कुटुंबातून उमेदवार असेल लोकसभेला? मी एवढंच सांगेल, बारामतीमध्ये महायुतीचा उमेदवार 51% मतं घेऊन विजयी होईल. पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल कोण उमेदवार, पण उमेदवार हा 51% मतं घेऊन विजय होईल एवढं तर मी नक्की सांगेन. मुंबई पोलिसांमध्ये आज कंत्राटी पद्धतीने काही पोलीस घेण्याचं ठरलं, यावरून विरोधकांकडून टीका होते की का असं? असा आहे हा नियम काही आजचा नाहीये. मी महावितरणमध्ये मंत्री होतो तेव्हा जोपर्यंत नवीन भरत्या होत नाही तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर आम्ही 80% जागा भरा, शेवटी काम थांबवायचं नाही. आणि जेव्हा भरती होतं तेव्हा मग ते कंत्राटी कामगार त्याच्या व्यवस्थेतनं कमी होतात. आता आमच्याकडे 60,000 जागा कमी होत्या महावितरणमध्ये, तेव्हा मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कामगार भरले गेले, त्यामुळे त्याच्यात काही मूळ पदाला धक्का लागत नाही. ही प्रक्रिया आजपासून नाही, अनेक काळापासून चालू आहे.